टीम इंडियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू युसुफ पठाण उत्तेजक चाचणीत दोषी आढळला. त्याचं 5 महिन्यांसाठी निलंबन करण्यात आलं. मात्र बीसीसीआयच्या या निलंबन नाट्यावरच आता प्रश्नचिन्ह उभं केलं जात आहे. क्रिकेटर युसुफ पठाण उत्तेजक पदार्थ म्हणजे उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्यानं भारतीय क्रिकेटमध्ये एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान बीसीसीआयनं हे प्रकरण दाबून ठेवल्याचीही क्रिकेट वर्तुळात चर्चा आहे. 16 मार्च 2016 युसुफनं डोपिंग केलं होतं. यानंतर 15 ऑगस्ट 2016 पासून त्याच्यावर बंदी लागू करण्यात आली. तर 27 ऑक्टोबर 2016 तो दोषी आढळला असल्याचा अहवाल आला. यानंतर त्याच्यावर 5 महिन्यासाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली. मात्र बीसीसीआयनं त्याला इथंही सूट देत त्याच्या निलंबनाचा कालावधी 15 ऑगस्ट 2016 पासून पकडला, जो कालावधी 14 जानेवारी 2018 संपणार आहे. या कालावधी दरम्यान बीसीसीआयनं तो डोपिंगमध्ये दोषी आढळला असून त्याच्यावर निलंबन नादल्याबाबत कोणालाही सांगितले नाही की कळू दिलं नाही. आता बंदी संपायला अगदी थोडे दिवस राहिल्यावर त्यांनी हे प्रकरण समोर आणलं. दरम्यान त्याच्या या प्रकरणाची फार चर्चा होणार नाही अथवा बीसीसीआयची बदनामी होणार नाही याची काळजी घेण्यात आली. पार्टीशी घातल्या म्हणता येत नाही, कारण 5 महिन्याची बंदी घातली आहे. आता 5 महिन्याची का हे पण कुठे क्लॅरिफिकेशन नाही. बीसीसीआयला कदाचित भीती वाटत असेल की जर अगोदर जाहीर केलं तर त्यातून वेगवेगळे प्रश्न निर्माण होतील, माध्यम प्रचार प्रसार माध्यम त्याचे प्रश्न विचारतील आणि त्याच्यामुळे आणखीन काही गोष्टी उघडकीला येतील असं त्यांना भीती वाटत असावी. नाहीतर ही गोष्ट 5 महिने दाबून ठेवायची काय गरजच नव्हती. या निमित्तानं पुन्हा बीसीसीआय नाडा अंतर्गत का येत नाही या चर्चांना पुन्हा उधाण आलंय. जे उत्तेजक घेत नाहीत त्यांचीच फक्त टेस्ट घ्या. नाडा ॲट रॅन्डम कोणाचीही घेऊ शकतं, कधीही घेऊ शकतं. ते तो हक्क उत्तेजक चाचणीमध्ये महत्त्वाचा आहे, कारण तो तुम्हाला टाळता आला तर उत्तेजक चाचणीला काय महत्त्वच नाही आणि त्याच्यामुळे बीसीसीआय बहुतेक नाडाला नाकारत असेल. आता युसुफ आयपीएलही खेळू शकतो आणि निवड झाल्यास टीम इंडियाकडूनही खेळू शकतो. त्यामुळे डोपिंग प्रकरणात युसुफ पठाणला बीसीसीआयनं पाठीशीच घातलं असं म्हणावं लागेल. मेघा कुचिकसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.